नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील लाड. वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत. टिपा लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. 1857 स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काडतूस प्रकरण आपण सर्वांना माहिती आहे. या काडतूस प्रकरणावर जर परीक्षेमध्ये टीप विचारली गेली तर त्याचं उत्तर कसं लिहायचं हे आपण अभ्यासणार आहोत. पहा, काडतूस प्रकरण 5 आकड्यांमध्ये याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सर्वप्रथम पहिला आकडा, 1856 साली कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका व काडतूसे दिली. या काडतूसांची आवरणे दातांनी तोडावी लागत असत. जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही पॉज करा आणि उत्तर लिहून घ्या. 3, या काडतूसांना गाय व डुकराची चरबी लावल्याची बातमी भारतीय सैनिकात पसरली, त्यामुळे भारतीय सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले, त्यांना फाशी देण्यात आली. अशा प्रकारे दोन गुणांचा हा प्रश्न काडतूस प्रकरण तुम्ही व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून काढा. माझ्या ऑनलाईन टीचिंग कनेक्टिव्हिझम या चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप चांगले चांगले महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनेलवर मिळतील. धन्यवाद.